नमस्कार मुलांनो, वारेवा या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मुलांनो, झाडावर जी फुलं उमलतात त्या फुलांचा वाढदिवस साजरा करण्याची कल्पना तुम्हाला कशी वाटते? असे काय बघताय? अहो, मी गंमत नाही करत आहे, खरंच सांगते. अच्छा अच्छा, मग तुम्ही विचार करत असणार की वाढदिवस आणि तोही फुलांचा. अहो, पण साने गुरुजींनी तर चक्क बागेत बसून फुलांचा वाढदिवस साजरा केला. कसा काय ते मी सांगणार आहे तुम्हाला. मुलांनो, साने गुरुजी ज्या शाळेत शिकायचे ना, त्या शाळेची इमारत आहे ना, अगदी रुक्ष आणि ओसाड होती. त्यामुळे त्यांनी तेथे आनंद भुवन करायचं ठरवलं. मग सुट्टीच्या दिवशी ते आपल्या मित्रमैत्रिणींना घेऊन बागेत जायचे. बागेत जाऊन त्यांनी नवीन नवीन झाडं लावली, गुलाबाच्या झाडांची रोपटं लावली. आणि रोपटं लावून ते नुसते बसले नाहीत, तर रोज त्या रोपट्यांना ते पाणी घालायचे. रोज रात्री विहिरीतून पाणी स्वतः काढायचे आणि त्या रोपट्यांवर घालायचे. बघता बघता त्या रोपट्याला एक कळी फुटली आणि त्या कळीचं फुलात रूपांतर झालं. आणि ज्या दिवशी मुलांनो त्या कळीचं फुलात रूपांतर झालं, त्याच दिवशी त्यांनी निश्चय केला की याच दिवशी मी या फुलाचा वाढदिवस साजरा करणार. आणि मग सगळ्यांनी मिळून त्या फुलाचा वाढदिवस साजरा केला. गुलाबाच्या फुलाचा वाढदिवस, हो ना. कुणी बासरी वाजवली, कुणी गाणी म्हटली, कुणी त्या फुलांनाच सजवलं. किती छान साजरा केला ना त्यांनी. काय भन्नाट कल्पना होती ना गुरुजींची. आणि गुरुजींचं मन किती प्रेमळ होतं ना. बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सांगून जातात ना याच्यात, की झाडं लावा, जगवा, त्यांचा सन्मान करा, आणि एवढंच नाही तर त्यांच्यावर प्रेमसुद्धा करा. तर याबरोबरच आता आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. पण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करण्याअगोदर मी आपल्याला सांगते की आपल्या या कार्यक्रमात आजचे प्रमुख पाहुणे आहेत समाजसेवक दयानंद पाटील साहेब. नमस्कार. आत्ताच आपण आपल्या पाहुण्यांचं स्वागत केलेलं आहे आणि आता आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. पहिल्या कार्यक्रमात सहभागी होते स्वाती डोके. जी गाणं गाणार आहे ही गुलाबी हवा. ही गुलाबी हवा वेड लागी शिवा, ही गुलाबी हवा वेड लागी शिवा. जीवा
जीवा हाय श्वासात छान गाणं गायलं ना हिनी. आता वळूया आपल्या पुढच्या कार्यक्रमाकडे. आता पुढचा कार्यक्रम सादर करण्यासाठी इथे जिया बगडिया आहे आणि ती इथे नृत्य सादर करणार आहे विंचू चावला. जवानी कैसी तड़प है कैसे सहूं मैं बिंचू चावला बिंचू चावला कितने नाजुक पर ही आहा ले नखरा है भारी आहा पाला बिंचू से पड़ गया आहा कैसा हुआ घोटाला आहा कार्यक्रम आमचा असाच चालू राहणार आहे पण त्या अगोदर आम्ही घेणार आहोत छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत राहा वारेवा. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर आपल्या समोर सादर करणार आहेत हर्ष परमार आणि ओंकार जोशी तबला जुगलबंदी. Thank you.
तबल्याची जुगलबंदी तर काही औरच होती. खूप छान. तर आता प्रवीण गुर्जर आपल्या समोर सादर करणार आहेत भगवत गीतेतील 11व्या अध्यायातील काही श्लोक. ओम श्री परमात्मने नमः. अथ एकादशोऽध्याय. अर्जुन उवाच मदनुग्रहाय परमङ्गुह्यमध्यात्मसैज्ञितं यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम भवाप्ययौ हि भूतानां श्रुतौ विस्तरशो मया त्वत्तः कमलपत्राक्षमाहात्म्यमपि चाव्ययम्. श्रीभगवानुवाच पश्य मे पार्थरूपाणि शतशोथसहस्रशः नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च. पश्यादित्यान्वसून् रुद्रानश्विनौ मरुतस्तथा बहून्यदृष्टपूर्वाणि पश्याश्चर्याणि भारत. अर्जुन उवाच पश्यामि देवांस्तव देवदेहे सर्वांस्तथा भूतविशेषसङ्घान् ब्रह्माणमीशं कमलासनस्थमुषींश्च सर्वा मृगांश्च दिव्यान् अनेकबाहूदरवक्त्रनेत्रं पश्यादित्यान् दीप्तहुताशवक्त्रम् नभस्पृशन्दीप्तमनेकवर्णौ व्यात्तानन्दीप्तविशालनेत्रं दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितान्तरात्मा धृतिन्नविन्द विषमै च विष्णो दंष्ट्राकरालानि च ते मुखानि दृष्ट्वैव काल नलसन्निभानि दिशो न जाने न लभे च शर्म प्रसीद देवे शजगन्निवास. श्रीभगवानुवाच कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धो लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तः ऋतेऽपि त्वान्न भविष्यन्ति सर्वे एव स्थिताः प्रत्यनीकेषु योधाः तस्मात् त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून् भुङ्क्ष्वराज्यं समृद्धं मयैवैते निहताः पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन् द्रोणै च भीष्मै च जयद्रथै च कर्णन् तथान्यानपि योधवीरान् मया हतास्त्वयि जहिमा व्यथिष्ठ युद्धस्वजेताशिरणे सपत्नान्. अर्जुन उवाच दृष्ट्वेदं मानुषं रूपं तव सौम्यै जनार्दन इदानीमस्मि संवृत्तः सचेताः प्रकृतिं गतः. श्रीभगवानुवाच सुदुर्दर्शमिदं रूपं दृष्टवानसि यन्मम देवा अप्यस्य रूपस्य नित्यं दर्शनकाङ्क्षिणः नाहं वेदयन्न तपसा न दानेन न चेज्वया शक्य एवं विधो द्रष्टुं दृष्टवानसि मान्यथा भक्त्यात्मनन्यया शक्य अहमेवं विधोऽर्जुन ज्ञातुं दृष्ट्वै च तत्त्वेन प्रवेष्ट्वै च परन्तप मत्कर्म कृन्मत्परमो मद्भक्तः सङ्गवर्जितः निर्वैरः सर्वभूतेषु यः स मामेति पाण्डव. ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विश्वरूपदर्शनयोगो नाम एकादशोऽध्यायः. ॐ शान्तिशान्तिशान्तिः. आता वेळ झालेली आहे पाहुण्यांशी गप्पा मारण्याची, तर चला मग आपण पाहुण्यांशी गप्पा मारूया. प्रथम सांगा की तुम्हाला हा आपला कार्यक्रम कसा वाटतोय? वा रे वा, सुंदर, एकदम सुंदर. हा कार्यक्रम इतका सुंदर आहे की लहान मुलांना ह्या कार्यक्रमातून एक चांगला चान्स देण्यात आलेला आहे. सरांनी सुरुवातीलाच वारेवा बोलून या कार्यक्रमाचं नावच घेतलंय कौतुकातच. ठीक आहे, तर मला सांगा तुम्ही सरपंच होतात, तर त्या काळातल्या तुमच्या कारकिर्दीतले काही गोष्टी आम्हाला सांगा. मी सरपंच असताना, सरपंच पदावर जेव्हा असताना, मी माझ्या गावात ज्या ग्रामस्थांच्या ज्या काही वैयक्तिक ज्या काही अडीअडचणी होत्या त्या अगदी मी सहजपणे सोडवत होतो. त्यांच्या तालुका स्तरावरील, जिल्हा स्तरावरील ज्या काही त्यांच्या अडीअडचणी असतील ते मी स्वतः जाऊन त्या सोडवित असत. तसेच ग्राम अभियानातून स्वच्छता ग्राम अभियान त्यावेळेस चालू होतं आणि लोकांच्या सहभागातून त्यावेळेस मी ठाणे जिल्ह्यातून माझ्या ग्रामपंचायतीचं पहिलं क्रमांकाचं बक्षीस घेतलं होतं. अरे वा, तुमच्यामध्ये म्हणजे समाजसेवक तर तुम्ही आहातच, पण एक कलाकार लपलेला आहे. तर त्या कलाकाराविषयी आम्हाला थोडीशी माहिती द्या. मी मुळातला शेतकरी कुटुंबातला आणि त्याच्यातून कला ही माझी अगदी, मी कलेमध्ये वेडा असलेला माणूस, नाटकाचा वेड असलेला मी, फारच अगदी वेडाच असलेला असा हा एक प्राणी असलेला मी. आणि त्याच्यातूनच मी पुढे पुढे जाऊन अनेक मराठी चित्रपटात कामं केली, अनेक मालिकामध्ये कामं केली,
अनेक अल्बममध्ये कामं केली आणि हे करीत असताना मी कुठल्या याचं विचार केलेला नाही. म्हणजे मला एक तो असलेला माझा आनंद, माझ्या मी समाजाचं काम करीत असताना माझ्यामध्ये लपून बसलेला आहे एक हा कलाकारी जीवन, हे कुठं थांबलं नाही, तो सतत सतत चालू राहिला आणि पुढं चालूच राहणार. गप्पा अशा चालू राहणार आहेत, पण आता आमचे कलाकार देखील सज्ज झालेले आहेत पुढचा कार्यक्रम सादर करण्यासाठी. तर आपण ते पाहणार आहोत, पण त्या अगोदर आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत राहा वारेवा. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर आता आपल्या समोर सादर करणार आहेत मिहीर बैरट. हा एक गाणं सादर करणार आहे, कुठला तुम्हीच पाहा ना. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असलं की जे घर बसल्या मिळतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असतं की जे घर बसल्या मिळतं. दान घेता नाही झोळी हवी रिकामी, भरता भरता थोडी पुन्हा वाढलेली. आपण फक्त घेताना लाजायचं नसतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असतं की जे घर बसल्या मिळतं. देव देतो तेव्हा छप्पर पाडून देतो, हवय नको ते म्हणतात प्रश्नच नसतो. आपण फक्त घेताना भरून घ्यायचं नुसतं. तर आता पुढचा कार्यक्रम सादर करणार आहे सुदिशा वारिक. पाहूया तिचं हे नृत्य. जशी चवळीची शेंग हर घडीला नखरा
चिखटपणावर जाऊ नका हुळहुळून, घायाळ शिकारी हरिणी जाईल पळून, हिरव्या रानात दिसते उठून, हिरव्या रानात दिसते उठून, नका घेऊन खुडून, आहो मी पावणी बारा घरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची. नाव गाव कशाला पुसता, आहो मी आहे कोल्हापूरची, आहो मी आहे कोल्हापूरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची. पाहिलं किती छान कार्यक्रम इथे आमच्या मुलांनी सादर केलेला आहे, तर मला वाटते आमच्या पाहुण्यांनाही खूप आवडलेला आहे, आम्हालाही आवडलं आणि मला वाटते तुम्हालाही आवडला असेलच. तर मी आता पाहुण्यांना इथे विनंती करणार आहे की त्यांनी त्यांच्या शुभहस्ते यांना प्रशस्तीपत्रक देऊन त्या मुलांचं कौतुक करावं. पहिली आहे जिया बगडिया, प्रवीण गुर्जर, नंतर आहे हर्ष परमार, ओमकार जोशी, सुदिशा वारिक, स्वाती डोके आणि निहीर बैरट. भेटूया पुढच्या कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. नाव गाव कशाला पुसता, अहो मी आहे कोल्हापूरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची.